कोल्हापूर शहर आणि परिसरात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अनेक मंडळांच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून विविध उपक्रम राबवण्यात आले शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक अखंड शिवजयघोष आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये निघालेल्या मिरवणुका यामुळं अवघं शहर शिवमय बनलं होतं वरुणतीर्थवे शिवाजीपेठ इथं असणाऱ्या अर्धा शिवाजी पुतळा इथं शिवाजीपेठ परिसरातील नागरिकांच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी महेश जाधव अजित राऊत किरण पडवळ गणेश कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शिवसेनेच्या वतीनं शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शिवसैनिकांनी अभिवादन केलं ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते शिवपुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला छत्रपती शिवरायांच्या जयघोषानं हा परिसर दणाणून गेला यावेळी शहरप्रमुख जयवंत हरुगडे रवी चौगुले नंदकुमार मोरे ईश्वर परमार मंगल साळोखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आम आदमी पक्षाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला आजच्या दिनाचं औचित्य साधून पक्षाच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं दिवसभरात पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्तदान शिबिराचं हे तिसरं वर्ष आहे यावेळी संदीप देसाई संतोष घाटगे अमरजा पाटील किशोर खाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कोल्हापुरातील मंगळवारपेठ इथल्या खासबाग चौकात राधाकृष्ण मंदिराच्या सत्कार्य संवर्धन मंडळाच्या वतीनं तीनशे अठ्ठेचाळीसावा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मराठे यांच्या हस्ते पहाटे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर शिवरायांच्या नामाचा जयघोष करण्यात आला यावेळी आतशबाजीही करण्यात आली या, या सोहळ्याला विलास गौड विवेक कोरडे किशोर भोसले राजेंद्र जाधव बाळासाहेब शिंदे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते कोल्हापुरातील कसबापावडा रोडवरील न्यायसंकुलाच्या इमारतीत आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रतिमापूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं ज्येष्ठ विधिज्ञ शिवाजीराव राणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट गिरीश खडके उपाध्यक्ष विजय ताटे देशमुख अॅडव्होकेट रवींद्र जानकर संपतराव पोवार प्रमोद दाभाडे सुशांत चेंडके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शिवरायांना अभिवादन करण्यात आलं